नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आपण मागील तासिकेमध्ये गुरुत्वाकर्षण या प्रकरणाबद्दल संपूर्ण माहिती अभ्यासली, म्हणजेच आपल्या बोर्डाच्या परीक्षेला कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक येणार आहेत त्याबद्दल सविस्तर अशी चर्चा केली. त्याच पद्धतीने आपण आज विज्ञान एक प्रकरण दुसरे मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपली हजेरी नोंदवण्यासाठी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर त्यामध्ये ॲड करायचा. जेणेकरून हे कशासाठी घेतो आहे की जेणेकरून व्ही स्कूलने एक क्रॅश कोर्स या संदर्भामध्ये आपण व्ही स्कूलचा अभ्यास करून क्रॅश कोर्सला हजेरी देऊ लावून जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिल्या 5 या क्रमांकात येतील त्यांना व्ही स्कूलमार्फत आपण शिष्यवृत्ती देणार आहोत. त्यासाठी ही माहिती भरणे खूप गरजेचे आहे. चला तर सुरुवात करूया आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचं नाव बघताच आपल्याला असं लक्षात येत असेल की या प्रकरणामध्ये मूलद्रव्य असतील, अणुअंक असेल, अणुवस्तुमानांक असेल, रेणुअंक असेल, इलेक्ट्रॉन स्वरूपण असेल, या सर्व बाबींची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. तर बघा, मागे चित्रामध्ये तुम्हाला एक तक्ता दिसतोय, त्याला आवर्ती सारणी असे म्हणतात. मग या तक्त्यावरून आपल्या लक्षात असेल की आपल्या शाळेमध्ये हा अभ्यासक्रम आपण शिकलेलो आहोत, अभ्यासलेला आहोत, आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहोत. म्हणजेच काय काय हायड्रोजन पासून हेलियम पासून ते आपल्या संपूर्ण मूलद्रव्यांची आपण वर्गवार रचना आपण अभ्यासलेली आहे. त्याच रचनेचा त्याच आवर्त सारणीचा आपण अभ्यास या तासिकेमध्ये करणार आहोत. तर मग या तासिकेमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर बोर्ड परीक्षेसाठी कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत, किती आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातील, की त्या संदर्भात आपल्याला कोण कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क आपल्याला विज्ञान या विषयामध्ये मिळवता येईल, या हेतूने आपण या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या ज्या संकल्पना असतील त्या संकल्पनेबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर मग यामध्ये बघा की एक तुम्हाला एक साधी क्लुप्ती सांगतो मी तुम्हाला, एक वाक्य पाठ करायचं, हे लिबीबीसी नॉफने नामा अल्सी पी एस सी एल ए आर. या नावामध्ये काय की हे लिबीबीसी नॉफने नामा अल्सी पी एस सी एल ए आर हे पूर्ण वाक्य वाचल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं करता येईल आणि कोणत्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आहे हे तात्काळ लक्षात येईल. हे म्हणजे काय, एच एच ई म्हणजेच काय, हेलियम हायड्रोजन, लिबी म्हणजे काय, लिथियम बेरियम, बी सी बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फिरॉन नियॉन आणि ऑर्गॉन, असे एकंदरीत सर्व मूलद्रव्य आपल्या एका वाक्यामध्ये आपल्या पाठांतर होतात. म्हणजेच काय की हेलियमचा 1, हायड्रोजनचा 2, लिथियमचं 3, बेरियमचं 4, बोरॉनचं 5, कार्बनचं 6, नायट्रोजनचं 7, असा आपल्याला अणुअंक लक्षात राहतो आणि या अणुअंकावरून आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण तयार करणं अत्यंत सोपं जात असतं. आ लक्षामध्ये त्यानंतर आपल्याला कक्षा कशा आहेत, त्या कक्षा के एल एम एन ह्या ज्या कक्षा दिलेल्या आहेत या कक्षांमध्ये किती मूलद्रव्य किती इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनची आपल्याला संख्या ही काढता येत असते. तर बघा आता मूलद्रव्याचे वर्गीकरण विचार करत असताना इसवी सन 1800 सुरुवातीला फक्त आणि फक्त 30 मूलद्रव्य आपल्याला ज्ञात होती. मग ती 30 मूलद्रव्यावरून आता आपण 118 मूलद्रव्यांच्या पार गेलेलो आहोत. म्हणजेच काय की जसे जसे शोध लागत गेला तसा तसा मूलद्रव्यांचा सुद्धा शोध लागत गेला आणि त्या मूलद्रव्यांची आपल्याला एकंदरीत सर्व संपूर्ण माहिती मिळत गेली. मग तुम्हाला रिकाम्या जागा विचारला जाईल की मूलद्रव्याचे वर्गीकरण इसवी सन 1800 टिंबटिंब एवढे मूलद्रव्ये अस्तित्वात होती, तर किती होती, तर 30 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. हे तुम्हाला रिकाम्या जागा भरा यासाठी एक मार्कासाठी विचारलं जातं. मागच्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहेत. मग यामध्ये आपण बघा मागील तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की डोबेरायन एक शास्त्रज्ञ होते, त्या शास्त्रज्ञाबद्दल या पाठामध्ये विचारण्यात आलेलं आहे.
मग ह्या डोबेरायांच्या त्रिक म्हणजे डोबेरायांची त्रिक म्हणजे काय, तीन मूलद्रव्यांची त्यांनी रचना केलेली आहे आणि ती रचना तुम्हाला एकूण तीन मार्कासाठी 100% विचारले जाते. तीन मार्क सोडून द्या, एक तुम्हाला चार मार्कासाठी सुद्धा विचारलं जाईल किंवा दोन मार्कासाठी सुद्धा विचारलं जाईल किंवा रिकाम्या जागा किंवा वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखण्यासाठी कसा प्रश्न विचारला जाईल, डोबेरायांचे त्रिका त्रिके टिंबटिंब खालीलपैकी टिंबटिंब आहे, वेगळा घटक ओळखा. मग त्यामध्ये कोणकोणते मूलद्रव्यांचा समावेश करण्यात आलेला होता त्या मूलद्रव्यांचं त्या पर्यायामध्ये दिलेलं असेल आणि त्यातून आपल्याला ते निवडायचं आहे. मग हे मूलद्रव्य पाहत असताना, डोबेरायांचे त्रिके पाहत असताना बघा, या डोबेरायन शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की त्यांनी एक काय केलेलं आहे की मीन काढलेलं आहे, मध्यमान काढलेलं आहे, लक्षामध्ये मध्य का काढलेला आहे, म्हणजे त्यांनी तीन मूलद्रव्य घेतले कोणकोणते, लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. आता ऍटोमिक मास नंबर म्हणजे काय की अणुवस्तुमानांक. मग त्या डोबेरायन या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाशी संबंध दाखवून अणुवस्तुमानांकाशी सहसंबंध करून क्रिया करून त्यांनी एक नवीन असा शोध लावलेला आहे. म्हणजेच काय की तीन मूलद्रव्य जर आपण घेतले तर त्या तीन मूलद्रव्यांचा जर आपण अणुवस्तुमानांकाचा मीन काढला किंवा मध्यगान काढला तर आपल्याला मधल्या जो मूलद्रव्य आहे त्या मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक मिळत असतो. कसं ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, मागील तक्त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की अनुक्रमक एक आणि दोन तीन त्रिक लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. मग मूलद्रव्य प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक किती आहे, लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 6.9, कॅल्शियमचा किती आहे 40.1, क्लोरीनचा किती आहे 35.5. म्हणजेच काय की आपण अनुक्रमाने बघणार आहोत की तीन तीन मूलद्रव्यांचा गट करण्यात आलेला आहे. मग या तीन तीन मूलद्रव्याचा गट करून जे तिघ मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांकांची बेरीज केल्यानंतर त्यांचा मध्यगमन काढल्यानंतर आपल्याला मधला जो मूलद्रव्य असेल त्या मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक मिळत असतं. हा शोध डोबेरायन या शास्त्रज्ञांनी लावला म्हणून त्याला एकंदरीत डोबेरायनचे त्रिके असं म्हटलं जातं. तर बघा, पहिल्याच्यामध्ये बघणार आहोत आपण लिथियम सोडियम आणि पोटॅशियम. तर बघा, सोडियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 6.9. शेवटचा मूलद्रव्य किती आहे, शेवटचा मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक किती आहे म्हणजे पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 39.1. या दोघांची बेरीज केली असता त्याला भागेला दोन केल्या असता आपल्याला 23 एवढं अणुवस्तुमानांक मिळत असतो. म्हणजे सरासरी काढायची आहे, तीन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांची आपल्याला सरासरी काढली असता आपल्याला मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक मिळतो. हा शोध किंवा हे संशोधन डोबेरायन या शास्त्रज्ञाने लावलेलं एवढंच विचारलेलं जाईल परीक्षेमध्ये की डोबेरायनचे सिद्धांत की डोबेरायनचे त्रिके स्पष्ट करा. मग डोबेरायनचे त्रिके स्पष्ट करत असताना आपल्याला एक वर्ड कायमस्वरूपी लक्षात ठेवा की आपल्याला त्या तीन मूलद्रव्यांचा गट केला डोबेरायनने. प्रथमतः तीन तीन मूलद्रव्यांचा गट केला, म्हणजे तीन तीन मूलद्रव्याचा गट केल्यानंतर पहिला दुसरा तिसरा हे आपण सरासरी कशी काढत असताना काय करतो, एक सूत्र वापरतो की पहिला मूलद्रव्य अधिक शेवटचा मूलद्रव्य भागेला दोन. मग या तिघांपैकी पहिला मूलद्रव्य कुठला आहे तर लिथियम आहे, लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 6.9, अधिक तिसरा मूलद्रव्य कुठला आहे तर पोटॅशियम, मग पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 39.1. मग 6.9 अधिक 39.1 भागेला दोन यांची दोघांची बेरीज किती होते तर 46 येते. मग 46 भागेला दोन किती उरतात 23, उत्तर आलं 23. आणि 23 हा कशाचा अणुवस्तुमानांक आहे तर सोडियमचा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी या संशोधन लावलं. त्याच पद्धतीने दुसरा गट बघितला तर कॅल्शियम स्ट्रांजियम आणि बेरियम हे तीन मूलद्रव्य घेतले. मग या तीन मूलद्रव्यांचा सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने सरासरी काढली, पहिला मूलद्रव्य अधिक तिसरा मूलद्रव्य भागेला दोन. मग कॅल्शियम अधिक बेरियम भागेला दोन बरोबर आपल्याला स्ट्रांजियमचा अणुवस्तुमानांक मिळतो. स्ट्रांजियमचा अणुवस्तुमानांक किती आहे तर 87.6. मग कसं काढलं तर कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 40.1 अधिक बेरियमचा
अणुवस्त क्रमांक किती आहे तर 137.3 असा त्यांचा बेरियमचा अणुवस्त क्रमांक आहे. मग या दोघांची बेरीज केली असता दोघांची बेरीज केल्यानंतर त्यांना भागेला 2 केल्यानंतर आपल्याला 88.7 असा अणुवस्त क्रमांक मिळत असतो. त्याच पद्धतीने त्यांनी काय केलंय की क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन या तिघ गटात एका गटात बसणाऱ्या अणुवस्त्रिके घेतली आणि त्या त्रिकांचा अणुवस्तुमानांक काढला. कशाच्या माध्यमातून? डोबेरॉनच्या त्रिकांच्या माध्यमातून. मग डोबेरॉनच्या त्रिकांनी काय केलं की मागील सांगितल्याप्रमाणे सरासरी काढली. पहिला मूलद्रव्य शेवटचा मूलद्रव्य भागेला 2. मग पहिला मूलद्रव्य कोण होता तर क्लोरीन. क्लोरीनचा अणुवस्तुमानांक किती आहे? 35.5. विद्यार्थी मित्रांनो मी जे सांगतोय तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या. कारण हे अणुवस्तुमानांक तुम्हाला परीक्षेमध्ये रिकाम्या जागा लिहा किंवा वेगळ्या रिकाम्या जागा लिहा किंवा जोड्या जुळवा यासाठी विचारल्या जाऊ शकतं. म्हणजेच कसं की लिथियम पोटॅशियम क्लोरीन ब्रोमिन लिहिले आणि एका ब गटामध्ये त्यांचे अणुवस्तुमानांक लिहिले आणि ओळखल्या सांगितलं की अयोग्य अणुवस्तुमानांक ओळखा तर तुम्हाला ते पाठ राहणार नाही. म्हणून तुम्ही हे लिहून घ्या. तर बघा तिसऱ्या बघा की क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन. मग यामध्ये आपल्याला ही मधला कोणता मूलद्रव्य आहे तर ब्रोमिन आहे. तर ब्रोमिनचा अणुवस्तुमानांक पटकन काढता येईल कसा तर आपल्याला त्यासाठी क्लोरीन आणि आयोडीन यांचा अणुवस्तुमानांक माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो की तुम्ही ते नोट डाऊन. क्लोरीनचा अणुवस्तुमानांक किती आहे? 35.5. आयोडीनचा वस्तुमानांक किती आहे? 126.9. किती आहे? 126.9. या दोघांची बेरीज केली असता भागेला 2 केल्या असता आपल्याला 79.9 असं उत्तर मिळतं. म्हणजे तेच उत्तर काय आपलं तर ब्रोमिनचा अणुवस्तुमानांक. आणि लक्षामध्ये म्हणजे अशा पद्धतीने आपण डोबेरॉनच्या त्रिकाच्या सहाय्याने 3 मूलद्रव्यांची तुलना करून मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक काढू शकतो हे इथं सिद्ध होते. आलं लक्षामध्ये? तर बघा आता एक शास्त्रज्ञ होऊन गेले होते की ते न्यूलँडचे अष्टक. अष्टक म्हणजे काय? अष्टक म्हणजे काय की इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये अष्टकाला अनन्य साधारण महत्व आहे. मित्रांनो अष्टक म्हणजे काय की ज्या मूलद्रव्याचं अष्टक पूर्ण असतं तो मूलद्रव्य संतृप्त असतो. संतृप्त असतो म्हणजे काय की तो कुठल्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. आलं लक्षात? म्हणजेच काय न्यूटनच्या अष्टकाचा नियम काय सांगितला की त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन हे असतील. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपाने आपल्याला काय शिकवतं की बाह्यतम कक्षेमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्या इलेक्ट्रॉनचं अष्टक हे पूर्ण झालेलं असतं. म्हणून तो मूलद्रव्य राजवायू मूलद्रव्य असतो किंवा त्याला राजवायू सुद्धा म्हणतात. आला अष्टकाचा नियम काय सांगतो तर ह्या शास्त्रज्ञांनी बघा मागे चित्रामध्ये दाखवले तुम्हाला की या न्यूलँड्स अरेंज एलिमेंट्स इन ऑक्टेन. म्हणजेच काय की न्यूलँडने अष्टकाचा नियम मांडत असताना 8 इलेक्ट्रॉन एका कक्षेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं आपण एक तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तुम्ही हे LiBiBiCin ऑक्टेन आमाल CPSL AR आल लक्षामध्ये. त्याच पद्धतीने पहिला कॉलम जर आपण बघितला तर पहिल्या कॉलममध्ये हायड्रोजन लिथियम असे मूलद्रव्य दिलेले आणि शेवटच्या कक्षेमध्ये असतील त्याचं अष्टक हे पूर्ण झालेलं असतं. म्हणजे त्यांनी अष्टकाचा नियम. अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की मेंडेलियमने जे आवर्त सारणी मांडली त्या आवर्त सारणीतील गुण कोणकोणते होते हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कारण मी या तासिकेमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाणारे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न त्या प्रश्नाबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. आणि तेच प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणार आहेत आणि बोर्ड 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे. तर तुम्ही बघा की मेंडेलियमच्या आवर्त सारणीचे गुण लिहा हे तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाते. 2 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं परंतु 3 मार्कासाठी 100% विचारलं जातं. मागच्या जर परीक्षेचा प्रश्नपत्रिकेचा आढावा जर आपण घेतला तर आपल्याला असं कळतं की न्यूलँड मेंडेलियमने जे आवर्त सारणी मांडलेली आहे त्या आवर्त सारणीचे दोष पण विचारलेले आहेत गुण पण विचारलेले आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणून मी दोष आणि गुण दोघं आपण या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. पहिला गुण काय सांगतो की गुणधर्माप्रमाणे लक्षात द्या लिहून घ्या की गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीतील योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक पुन्हा पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. म्हणजेच काय की पूर्वी आपल्याला किती मूलद्रव्य होते फक्त 30 मूलद्रव्य होते 1900 इसवी सन 1800 मध्ये.
त्यानंतर जसं जसा शोध लागत गेला तसा 56 मूलद्रव्य झाले, 63 मूलद्रव्य झाले, आता 118 मूलद्रव्य आपल्या आवर्त सारणीमध्ये, आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहे, ते आपण पुढे अभ्यासणार आहोतच. तर बघा काय केलं त्यांनी मेंडेलीवने, काय केलं आवर्त सारणी, तर गुण काय महत्वाचा आहे की प्रत्येक मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक पुन्हा पुन्हा तपासून तो दुरुस्त करण्यात आला. म्हणजेच काय की पूर्वी काय की अणुअंकानुसार आवर्त सारणी होती, आता अणुवस्तुमानांकानुसार आवर्त सारणी तयार करण्यात आलेली. यामध्ये काय की बेलियमचे आधी ठरवलेले 14.9 हे वस्तुमानांक बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेलियमचा बोरॉनच्या आधी जागा दिली. आता बघा आपण जर बघितलं की पिरियडिक टेबल म्हणजे त्याला आपण आवर्त सारणीमध्ये बघितलं तर पूर्वीची आवर्त सारणी जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की जो बेलियम होता मूलद्रव्य त्या बेलियमचा मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक किती होता तर 14.9 होता. परंतु त्यांनी पुन्हा पुन्हा तपासून त्यांचे गुणधर्म तपासले आणि ते तपासून चेक केलं तर आपल्याला असं लक्षात आलं की 9.4 हा त्याचा दुरुस्ती करून तयार करण्यात आलेला अणुवस्तुमानांक आहे. जसा अणुवस्तुमानांक कमी होईल किंवा जास्त होईल तसं त्या मूलद्रव्याचं स्थान सुद्धा आवर्त सारणीतील बदलत राहील. अशा पद्धतीने त्यांनी आवर्त सारणीचा एक महत्वाचा गुण आहे की अणुवस्तुमानांक मूलद्रव्याचा परत परत तपासून पुन्हा पुन्हा तपासून तो दुरुस्त करण्यात आला. यामध्ये बेरियमचा अणुवस्तुमानांक 14.9 होता, त्यानंतर तो दुरुस्त करण्यात आला आणि तो 9.4 म्हणजेच काय बेरियमची जागा बोरॉनच्या आधीच्या जागी आली. म्हणजे तो पूर्वी नंतर होता तर तो अगोदर आला, कारण त्याच्यानंतर बोरॉनचा अणुवस्तुमानांक आहे. त्यानंतर दुसरा गुण काय तर मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. जोपर्यंत का ठेवल्या होत्या रिकाम्या जागा, कारण त्याला माहिती होतं की काही तीन अज्ञात मूलद्रव्यांच्या जवळपास त्यांनी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. का की त्याला माहिती होतं की काहीतरी मूलद्रव्य असतील की ते शोध लागत असतील. ते शोध लागल्यानंतर त्यांनी काय केलं की तीन अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका अल्युमिना आणि एका सिलिकॉन, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन हे तिघ मूलद्रव्य मेंडेलीवने शोधले आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला रिकाम्या जागा विचारल्या जाईल. तुम्हाला वाटत असेल की सर मुद्दा म्हणून रिकाम्या जागा सांगतात. बघा मित्रांनो, आपण जास्त मोठे प्रश्न, जास्त प्रमाणात मोठे प्रश्न सुलोचनामध्ये आपण जे रिकाम्या जागा असतील एक एक मार्क जमा करणार. आपण चार मार्काचा प्रश्न लिहिला चार नाही मिळणार आपल्याला. पण जो रिकाम्या जागा असेल, वेगळा शब्द वळका की ज्याला एकच मार्क दिलेला आहे प्रश्नाला, तो जर आपण करेक्ट सोडवला तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आलं लक्षामध्ये? म्हणून ह्या रिकाम्या जागामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये नवीन तीन मूलद्रव्य कोणते होती, किती उदयास आली, तर एका बोरॉन होता, एका अल्युमिनियम होता आणि एका सिलिकॉन होता. त्यानंतर वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांची किंवा मांडलेल्या मूलद्रव्यामध्ये वाढ होत गेली आणि वाढ नियमित दराने होत गेली. म्हणजेच काय की जसं जसं मूलद्रव्य शोध लागत गेला तसं तसं त्याच्या अणुवस्तुमानांक सुद्धा पडताळून घेतल्यात आला आणि तो बदल करून त्याचे स्थान बदल करण्यात आले. आलं लक्षामध्ये? नंतर आहे की दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागला याचे भाकीत मेंडेलीवला करता आले नाही. आलं लक्षामध्ये? कारण जसं जसं शोध लागत होता तसं तसं मूलद्रव्य त्यामध्ये ऍड होत गेले होते, जमा होत गेले जात होते, परंतु हा त्यालाच करता आले. नंतर मित्रांनो बघा की हायड्रोजनचे स्थान कुठे ठेवायचं, हिलियम आणि हायड्रोजन यामध्ये चळवळ चालू होते. मग यामध्ये बघा हायड्रोजन हा हॅलोजनशी गण 7 मध्ये, लक्षात ठेवा. आता गण काय, आवर्त काय, आपण पुढे अभ्यासणार आहोतच. तुम्हाला रिकाम्या जागा विचारला जाईल की उभ्या ओळींना आडव्या रांगांना काय म्हणतात, उभ्या रांगांना किंवा आडव्या ओळींना काय म्हणतात हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला विचारलं जाईल की हे प्रश्न विचारले जाते. तर बघा हायड्रोजन हा हॅलोजनशी 7व्या गणामध्ये साम्य दर्शवतो, म्हणजे त्यांचा अणुवस्तुमानांक सारखा जास्त दिसतो. तर कसा, तर जसे हायड्रोजनचे रेणूसूत्र H2 आहे तसेच फ्लोरोन क्लोरीन यांचे रेणूसूत्र F2Cl2 असे आहेत. मग यांचं रेणूसूत्र सुद्धा सारखंच, यांचं सुद्धा रेणूसूत्र सारखंच, म्हणून हायड्रोजन व अल्कधातू. आता अल्कधातू म्हणजेच काय, धातूचे प्रकार असतात, अल्कली अल्क असे धातूचे प्रकार असतात. ते आपण पुढे जसं जसं आपण तासिका
घेणार आहोत, जसं जसं विज्ञानाचा आपण अभ्यास करणार आहोत तसं तसं आपल्याला आपलं रिव्हिजन होत जाणार आहे अल्लक्षामध्ये. यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साधर्म्य होतं. मित्रांनो, हायड्रोजन, फ्लोरिन, क्लोरिन यांचे रेणूसूत्र सारखे होते, याचे साम्य होतं, पण त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साम्य होतं, सारखेपणा होता. मग हायड्रोजन हा अल्क धातू आहे, मग त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम इत्यादी हे सुद्धा अल्क धातू आहेत. मग क्लोरिन आणि ऑक्सिजन, क्लोरिन आणि ऑक्सिजन यांच्या सोबत तयार झालेल्या संयुगांच्या रेणूमध्ये सुद्धा साधर्म्य आढळत होते. जसे की सोडियम आणि पोटॅशियम आहे, त्याच पद्धतीने ऑक्सिजन आणि क्लोरिन यांच्यामध्ये सुद्धा साधर्म्य, यांच्या अणुवस्तुमानामध्ये किंवा यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा साधर्म्य म्हणजे सारखेपणा जाणवत होता. मग या सर्व एकंदरीत माहितीचा विचार केला असता मेंडेलीवने काय केलं की हायड्रोजनची जागा अल्क धातूच्या गणात, म्हणजे गण एक की हॅलोजनच्या गणात की गण सातवा हे ठरवता येत नव्हतं, म्हणून या दोघांची जागा त्यांना ठरवता आलेली नाही, म्हणून ते एका ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. तुम्हाला आवर्त सारणीमध्ये आपण जेव्हा सविस्तर अभ्यास करू आवर्त सारणीचा तेव्हा तुम्हाला तिथं स्पष्ट दिसेल. आणि लक्षामध्ये त्यांना आधुनिक आवर्त सारणी. मित्रांनो, आपण मेंडेलच्या आवर्त सारणीचे गुण अभ्यासले, आता आपण मेंडेलच्या आवर्त सारणीच्या त्रुटी म्हणजेच त्याला दोष असं म्हणतात, म्हणजे डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. यामध्ये बघा कोणकोणते दोष राहून गेले, तर कोबाल्ट व निकेल हे दोन मूलद्रव्य, या दोघेही मूलद्रव्याची पूर्णांकी वस्तुमान समान असल्याने, पूर्णांकी वस्तुमान समान म्हणजे काय, सपोज कोबाल्टचा अणुवस्तुमानांक 15 आहे, तर निकेलचा सुद्धा पण अणुवस्तुमानांक 15, सपोज फॉर एक्झाम्पल दिलं, त्यांचा अणुवस्तुमानांक वेगवेगळा आहे, 15 नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी एक सांगितलं की पूर्णांक काय असत, पूर्णांक संख्या तुम्हाला माहिती आहे की पूर्णांक संख्या म्हणजे काय, पॉईंट मध्ये उत्तर असायला, म्हणजेच कोबाल्ट आणि निकेल या दोघांचा अणुवस्तुमानांक हा पूर्णांकी संख्येमध्ये, म्हणून त्यांचे स्थान निश्चित करणं हे संदिग्ध होतं, म्हणजे काय, अवघड होतं, कठीण होतं, म्हणून त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हा मेंडेलचा दोष आहे, मेंडेलच्या आवर्त सारणीचा दोष आहे. दुसरा दोष काय सांगतो की मेंडेलने जेव्हा आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. आता समस्थानिके म्हणजेच काय, की ही संकल्पना तुम्हाला विचारायला येईल, नोट डाऊन करून घ्या. समस्थानिके म्हणजे काय, समस्थानिकांची व्याख्या लिहा की ज्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म समान असून त्यांचा अणुवस्तुमानांक मात्र कसा असतो, भिन्न असतो, वेगळा असतो, अशा मूलद्रव्यांना समस्थानिके असे म्हणतात. म्हणजेच की ज्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मही समान असतील, जसं की आपण मागे बघितलं सोडियम पोटॅशियम यांचे रासायनिक गुणधर्म समान होते, परंतु त्यांचे अणुवस्तुमानांक मात्र कसे असतील, भिन्न असतील, तर ते मूलद्रव्य कोणते असतील, समस्थानिके असे मूलद्रव्य म्हणून गणले जातात. म्हणजेच काय की या समस्थानिकांना जागा देणे खूप मोठं मेंडेलच्या पुढे आव्हान होतं, आणि ती जागा तो देऊ शकला नाही. हा एक मोठा दोष सुद्धा त्यात मेंडेलने मांडलेल्या आवर्त सारणीमधला आहे. त्यानंतर काय बघा की वाढत्या अणुवस्तुमानका अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होत गेली असं दिसत नाही. म्हणजे जशी जशी वाढ व्हायला पाहिजे होती तशी वाढ होत गेली नाही, कारण संशोधनही कमी पडू लागलं आणि तशी वाढ होत गेलेली नाही, त्यामुळे त्याला विलंब लागला आणि त्याला जास्त वेळ लागत गेला, त्यामुळे तो आपला मेंडेलच्या आवर्त सारणीतील खूप महत्वाचा एक दोष मानला जात असतो. त्यानंतर बघा की मेंडेलने हायड्रोजनचे स्थान, हे तुम्हाला अगोदरच बघितलं आपण की हायड्रोजनचे स्थान कसे ठेवायचे, काय ठेवायचे, याबद्दल सुद्धा साधारण अत्यंत महत्वाचा मुद्दा बघणार आहोत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजेच काय की आधुनिक आवर्ती नियम. आता आधुनिक आवर्ती नियम कसे मांडले, आधुनिक आवर्त सारणी तयार करण्याच्या अगोदर आधुनिक आवर्ती नियम मांडावे लागतात. मग ते बघा चित्रामध्ये दिसते तुम्हाला, या शास्त्रज्ञ कोण, हेनरी मॉसले. या शास्त्रज्ञांनी काय केलं की इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणुमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. आता अणुअंकामध्ये किंवा अणुवस्तुमानांकामध्ये तीन मूलद्रव्यांचा समावेश असतो, मूलद्रव्यामधील तीन कणांचा समावेश असतो. तर तीन कण कोणकोणचे, तर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला एक विचार जाईल की मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये असलेल्या कणांचे नावे खालीलपैकी ओळखा. कोणकोणत्या केंद्रकामध्ये फक्त आणि फक्त
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोनच कण असतात. इलेक्ट्रॉन हा बाहेरील बाजूने परिभ्रमण करत असतो, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आलं लक्षात? ओके. सन 1913 मध्ये वैज्ञानिक हेनरी मोसले यांनी काय केलं, एक एक्सरे नलिका घेतली, मापन त्यांचे मापन केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचे अधिक मूलभूत गुणधर्म हे अणुअंकामध्ये असतात. बघा, काही शास्त्रज्ञांनी अणुअंकावर जोर दिला तर काही शास्त्रज्ञांनी अणुवस्तुमानांकावर जोर दिला. आतापर्यंत आपण जी माहिती अभ्यासली ती माहिती कशी होती, तर अणुवस्तुमानांकाच्या सहाय्याने होती. परंतु आता अणुअंकाच्या द्वारे त्यांनी मांडणी करण्याचं मांडलं. कोणी मांडलं? हेनरी मॉसले या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की मॉसलेने आधुनिक आवर्त सारणी मांडली. मग त्यामध्ये त्याने प्रामुख्याने उल्लेख केला की ज्याप्रमाणे आपण अणु वस्तुमानाचा उपयोग करून आवर्त सारणी तयार करत होतो, त्याच पद्धतीने आपण आता अणुअंकाचा उपयोग करून सर्व मूलभूत गुणधर्म हे फक्त आणि फक्त अणुअंकामध्येच आपल्याला दिसतील या उद्देशाने या उद्देशाने अणुअंक हा खूप महत्वाचा घटक आहे असं हेनरी मॉसले यांनी मांडलं. मग त्यांनी काय केलं की मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतील ते गुणधर्म अणुअंकाच्या आवर्ती फल असतात म्हणून त्यांनी आधुनिक आवर्ती नियम हा नियम त्यांनी मांडण्यात आलेला आहे. कोणी? हेनरी मॉसले. यांनी काय केलं की मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म हे अणुअंकामध्ये असतात, म्हणजेच काय, सगळे मूलभूत गुणधर्म हे आपल्याला अणुअंकाद्वारेच माहिती पडतील हे असं कोणी मांडलं, ते हेनरी मॉसले यांनी मांडलं. ही रिकामी जागा तुम्हाला विचारल्या जाईल कसं की अणुअंकाचे आवर्ती मूलद्रव्याचे गुणधर्म हे अणुअंकाचे आवर्ती फल असतात हे कोणी मांडले, हे कोणी सांगितले, तर हेनरी मॉसले या शास्त्रज्ञाने हे मांडण्यात आलेलं आहे. मग यांनी काय सांगितलं अजून बघा, तर आधुनिक आवर्ती नियम मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाच्या आवर्ती फल असतात. म्हणजेच मी पहिलेच सांगितलं की मॉसले या शास्त्रज्ञांनी अगोदर सांगितलं होतं की ज्याप्रमाणे तुम्ही अणुवस्तुमानांकाच्या सहाय्याने आधुनिक आवर्त सारणी तयार करतात आहे, परंतु पूर्णतः मूलभूत गुणधर्म तुम्हाला दिसतात आहे का, तर नाही. तर पूर्णतः मूलभूत गुणधर्म आपल्याला फक्त आणि फक्त अणुअंकाच्या सहाय्यानेच किंवा अणुअंकाच्या माध्यमातूनच कळतील असं हेनरी मॉसले. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक आवर्त सारणीची रचना करत असताना खूप महत्वाचं असतं, तुम्हाला हे प्रश्न विचारला जाईल की आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्ट करा. मग त्यासाठी तुम्हाला हे जे मुद्दे दिसत आहे हे मुद्दे खूप महत्वाचे असतात. मग ह्या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी पद्धतीने करू शकतो ते आपण आता अभ्यासणार आहोत. तर बघा, आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच काय, की आधुनिक आवर्त सारणीमध्ये खूप आणि खूप महत्वाचे शब्द लक्षात ठेवा, गण आणि आवर्त हे दोन शब्द तुमच्या तोंडपाठ असायला, आणि आवर्त. मग बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये लक्षात ठेवा, मी काय सांगतोय लक्षात घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, आधुनिक आवर्त सारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त असे म्हणतात. मग ज्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला जे सात आडव्या ओळी दिसत आहेत त्या सात आडव्या ओळींना आपण आवर्त असे म्हणतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या काय सांगतो रचना, की या आवर्त सारणीत 18 उभे स्तंभ म्हणजेच काय, त्यांना गण असे म्हणतात. सात ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी दोन ओळी दाखवलेल्या आलेल्या आहेत, म्हणजे त्या दोन ओळी अनुक्रमे काय असतात, की लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड या दोन श्रेणी आहेत. मग या दोन श्रेणी एफ ब्लॉक इलिमेंट, लक्षात, एफ खंड इलिमेंट, एफ खंड मूलद्रव्य असं सुद्धा म्हटलं जातं. मग ज्या आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीच्या खालील बाजूमध्ये दोन ओळी दिलेल्या असतात, त्या दोन ओळी म्हणजेच काय, की त्या ओळींना लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड असे दोन नावं देण्यात आले. संपूर्ण आवर्त सारणी ही एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड अशा चार खंडांमध्ये विभागित करण्यात आलेली आहे. आलं लक्षामध्ये? हे तुम्हाला विचारलं जाईल रिकाबी जागा की आपली आधुनिक आवर्त सारणी, मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणी टिंबटिंब इतक्या खंडांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे, तर किती, चार खंडांमध्ये. कोणकोणते? एफ खंड,
पी खंड, यस खंड आणि डी खंड। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यस खंड कुठ, यस खंड म्हणजे काय? एक आणि दोन गण, हा खंड एक आणि दोन यांचा बनलेला असतो। पी खंड 13 गण सांगतोय मी, लक्षात ठेवा। यस खंड हा गण एक पासून ते गण दोन पर्यंत जे असतील गण, त्या गणांनी बनलेला असतो। ज्या गणांमध्ये एक आणि दोन या गणांमध्ये जितके मूलद्रव्य असतील तितके मूलद्रव्य हे यस खंडात, पी खंडामध्ये गण 13 ते गण 18 या खंडामध्ये, गण 13 ते गण 18 या 13 ते 18 या गणांमध्ये जे मूलद्रव्य येतील ते मूलद्रव्य यस खंड पी खंडामध्ये येत असतात। त्यानंतर डी खंडामध्ये गण 3 ते 12 म्हणजे गण 3 पासून ते गण 12 पर्यंत जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य हे डी खंडामध्ये येत असतात। आणि डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात। संक्रमक म्हणजे काय? की रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे मूलद्रव्य असतात त्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात। मग तळाच्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड या ज्या दोन श्रेणी असतात त्या दोन श्रेण्या म्हणजे काय? की डी खंडामध्ये, सॉरी एफ खंडामध्ये येणाऱ्या ज्या श्रेणी असतात। मग आवर्त सारणीतील पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दाखवण्यात आलेली, एक काय, एक नागमोडी रेषा दाखवण्यात आलेली आहे। बघा, हे गण असतात, मागील आकृतीमध्ये तुम्हाला, मागील आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल ही आपली आवर्त सारणी आहे। मग ह्या आवर्त सारणीमध्ये गण किती दिलेले आहे? 18 दाखवलेले आहे। आणि उभे जे ओळी आहेत की हेलियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही जी रेषा आहे ही एकामागून एक सात, आपल्याला सातच्या ओळी दिसतात आहे, त्या ओळींना काय म्हणतात आपण? आवर्त असे म्हणतो। आणि उभे जे स्तंभ असतात 18 त्यांना काय म्हणतो आपण? गण असे म्हणतो। मग या आवर्त सारणीमध्ये आपल्याला मूलद्रव्याची 118 मूलद्रव्यात आणि 118 चौकटी आहेत। मग त्या चौकटीचं मूल्यमापन करत असताना त्या चौकटीमध्ये त्या मूलद्रव्याच्या खाली दिलेला असतो तो असतो मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक दिलेलं असतं, आणि डोक्यावर जे असतं ते अणु मूलद्रव्याचं अणुअंक देण्यात आलेलं असतं। आणि लक्षामध्ये हे झाले गण आणि आवर्त बघितले, आणि खालच्या ज्या दोन ओळी दिसत आहेत की लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड या दोन श्रेणी असतात, त्या श्रेणी कोणत्या मूल, कोणत्या गट खंडामध्ये येत असतात? तर ते एफ खंडामध्ये, ते एफ खंडामध्ये येत असतात। आणि लक्षामध्ये त्याच पद्धतीने यस खंड, डी खंड आणि पी खंड हे आपल्याला अभ्यासायचे आहे। मग पी यस खंडामध्ये कोणकोणते येतात? तर गण एक आणि गण दोन या दोन गणातील जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य संपूर्णतः यस खंडामध्ये येत असतात। आणि डी खंडामध्ये 3 ते 12 गण 3 ते गण 12 म्हणजे गण 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या संपूर्ण 3 ते 12 या संपूर्ण गणांमधील जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य हे डी खंडामध्ये येत असतात। आणि लक्षामध्ये पी खंडामध्ये कोणकोणते येत असतात? तर 13 ते 18 म्हणजे 13 गण 13 ते गण 18 या गणांमध्ये येणारे जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य हे पी खंडामध्ये येत असतात। आणि लॅक्टिनाइट आणि अँथेनाइट या दोन श्रेणी या एफ या खंडामध्ये अत्यंत महत्वाचं। ही जी आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीचा आपल्याला अभ्यास करत असताना या आवर्त सारणीमध्ये काही धातू असतील, काही अधातू असतील, काही धातू सदृश मूलद्रव्य असतील, सर्वांची चर्चा आपल्याला करायची आहे। तुम्हाला 100% फरक विचारला जाईल की धातू आणि अधातू किंवा धातू अधातू धातू सदृश या तिन्ही संकल्पना स्पष्ट करा, 3 मार्काला विचारलं जाईल किंवा 4 मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतं। म्हणजे कसा प्रश्न राहील तो? धातू अधातू आणि मूल धातू सदृश मूलद्रव्य हे मूलद्रव्य उदाहरणासहित स्पष्ट करा, म्हणजे आपल्याला ते स्पष्ट करत असताना त्यांची उदाहरणे सुद्धा द्यावी लागतील। मग तर बघा धातू मूलद्रव्य कोणकोणती येतील? तर बघा एच पासून, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एच पासून तर झेडएन पर्यंत जे मूलद्रव्य येतील ते मूलद्रव्य धातूमध्ये येत असतात। नंतर एक नागमोडी रेषा दाखवण्यात आलेली आहे, बघा त्या नागमोडी रेषेच्या वरील जे मूलद्रव्य असतील ते मूलद्रव्य अधातू असतात, आणि त्या नागमोडी रेषेवरील जे मूलद्रव्य असतात ते मूलद्रव्य धातू सदृश मूलद्रव्य असतात। म्हणजे धातू आणि अधातू म्हणजे काय? की धातू आणि अधातू यामध्ये फरक आपल्याला माहिती आहे। म्हणजे
भौतिक फरक आणि रासायनिक फरक हे दोघं फरक आपण धातू विज्ञान हे जे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये सविस्तर असे करणार आहोत. परंतु आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा धातू आणि अधातू या दोघांचा फरक काय असतो हे आपण अभ्यासलेलं. धातू आणि अधातूचा सर्वात पहिला फरक कुठला की धातूंना चकाकी असते. आता चकाकी असते म्हणजे काय, ते धातू चमकतात. अधातूंना चकाकी नसते. उदाहरणार्थ आता अधातू मध्ये कोण येईल, अधातू मध्ये राख कोळसा हे अधातू आहे. लक्षामध्ये स्टील लोखंड तांबे पितळ सोनं चांदी हे काय धातू आहे. म्हणजे काय असतात, चकाकतात म्हणजे चमकतात. लक्षात अधातू चमकत चकाकत नाही. लक्षात हे असे गुणधर्म आहे. धातूंना वर्धनीयता असते म्हणजे त्यांना त्यांचा आपण पातळ पत्र तयार करू शकतो. अधातूचा पात्र पत्र तयार करू शकत नाही. धातूंना तन्यता असते, ते ताराच्या रूपात रूपांतर करू शकतो. अधातूंना करू शकत नाही. धातूंना नादमयता असतूना नादमयता असते. नादमयता म्हणजे काय, आता आपण शाळेमध्ये घंटा असते, घंटा वाजल्यानंतर त्याचा आवाज भरपूर फिरत असतो म्हणजे काय नाद वगैरे असतो की त्यांचा आवाज हा येत असतो. परंतु अधातूंना नादमयता नसते. आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे धातू हे विद्युत सुवाहक असतात, अधातू हे विद्युत सुवाहक नसतात. धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे काय की धातू आणि अधातू या दोघांची गुणधर्म जो मूलद्रव्य दर्शवत असतो त्या मूलद्रव्यांना धातू सदृश मूलद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली आधुनिक आवर्त सारणी. या आधुनिक आवर्त सारणीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्षामध्ये मी अगोदर सांगितलं एस खंड डी खंड पी खंड आणि एफ खंड. मग अणुअंक संज्ञा अणुवस्तुमानांक म्हणजेच काय की अणुअंक हा डोक्यावर दाखवण्यात आलेला असतो, अणुवस्तुमानांक त्याच्या खाली दाखवण्यात आलेला असतो. लक्षामध्ये मन एस खंडामध्ये कुठले मूलद्रव्य येतात, डी खंडामध्ये कोणते मूलद्रव्य येतात, पी खंडामध्ये कोणते मूलद्रव्य येतात आणि एफ खंडामध्ये कोणते मूलद्रव्य येतात यांची वर्गवार रचना आपल्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकतात. आणि आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्य काय, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचे स्थान त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत असते. म्हणजेच काय की विद्यार्थ्याचे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण खूप महत्वाचे आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण खूप महत्वाचे आहे. मग इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये के एल एम एन या ज्या चार कक्षा आहेत, या चार कक्षामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या या संख्यांचं मिळून जो अंक तयार होतो तो अंक म्हणजे अणुअंक असतो. आणि त्या अणुअंकानुसार आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपले मूलद्रव्य आपले स्थान हे निश्चित करत. दुसरं वैशिष्ट्य खूप महत्वाचं आहे की प्रत्येक आवर्तनातील सुरुवात नवीन कक्षेने होते. शून्य गणातील पूर्ण मूलद्रव्यांनी भरलेल्या कक्षेला आवर्तनाचा शेवट होत असतो. लक्षात आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने आणि 18 गण असतात. म्हणजे गण उभ्या ओळी त्यांना गण असे म्हणतात, आडव्या रेषा त्यांना आवर्तन असे म्हणतात. नंतर दुसरे व तिसरे ही लघु आवर्तने आहेत, प्रत्येकी 8 मूलद्रव्य असतात. या सर्व लँथेनाइट आणि ऍक्टिनाइट या श्रेणीमध्ये एकूण 14 मूलद्रव्य असतात. आले लक्षामध्ये 7व्या गणामध्ये 7वे गणाचे आवर्तन अपूर्ण आहेत, 6वे आवर्तन दीर्घ आवर्तन आहे, त्यामध्ये 32 मूलद्रव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून 6वे आवर्तन हे सर्वात मोठे आवर्तन म्हणून मानले जाते. तुम्हाला रिकामी जागा विचारलं जाईल की आधुनिक आवर्त सारणीमध्ये सर्वात मोठे आवर्तन कोणते, तर 6वे आवर्तन हे सर्वात मोठे आवर्तन आहे. कारण त्यामध्ये 32 मूलद्रव्यांचा समावेश करण्यात आलेला. मूलद्रव्यांचे प्रकार, आता आपण या प्रकरणातील महत्वाचा सारांश म्हणजेच काय की या पिरियडिक टेबलमध्ये या आवर्त सारणीमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे समावेश करण्यात आलेला आहे, कोणते प्रकार कोणते. तर पहिलं मूलद्रव्य आहे निष्क्रिय वायू मूलद्रव्य. मी अगोदर सांगितलं निष्क्रिय म्हणजे काय, किती राजवायू असतात, किती रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत, कोणत्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. म्हणजेच काय की अणुतील बाह्यतम कक्षात, अणुच्या बाह्यतम कक्षामध्ये त्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये त्यांची बाह्यतम कक्षा ही अष्टक पूर्ण असतं. म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून त्यांनी अष्टक स्थिती प्राप्त केलेली असते. मग अष्टक स्थिती प्राप्त केल्यानंतर ते कोणत्याच प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. त्या मूलद्रव्यांना राजवायू मूलद्रव्य असे सुद्धा म्हणतात आणि त्याला निष्क्रिय मूलद्रव्य असे सुद्धा म्हणतात. रिकामी जागा विचारलं जाईल की ज्या मूलद्रव्याचे अष्टक पूर्ण आहेत, ती कुठल्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, अशा मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर अशा मूलद्रव्यांना राजवायू मूलद्रव्य म्हणतात किंवा निष्क्रिय मूल. दुसरं 2 नंबरचं मूलद्रव्य आहे की संक्रामक मूलद्रव्य. मी अगोदरच आपण आवर्त सारणी
स्पष्ट करत असताना एक उल्लेख केला होता की संक्रमक मूलद्रव्य, त्याला संक्रामक मूलद्रव्य असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात त्यांना संक्रामक मूलद्रव्य असे म्हणतात. म्हणजेच की या मूलद्रव्यांच्या अणूच्या शेवटच्या बाह्यतम कक्षा दोन्ही कक्षा या अपूर्ण असतात. निष्क्रिय मध्ये काय असतं की बाह्यतम कक्षा ही पूर्ण असतात, परंतु संक्रामक मूलद्रव्यामध्ये काय असतं की त्याच्या बाह्यतम कक्षा ह्या दोघी बाह्यतम कक्षा ह्या अपूर्णी बाह्यतम कक्षा अपूर्ण असल्या की नंतर काय होतं की ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात. मग ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असताना त्यांनी भाग घेतात म्हणून त्यांना संक्रामक मूलद्रव्य असे म्हणतात. मग आंतर संक्रामक मूलद्रव्य म्हणजे काय, तर बाह्यतम तीन कक्षा अपूर्ण असतात. जसं संक्रामक मूलद्रव्यामध्ये बाह्यतम दोन कक्षा अपूर्ण असतात, तशा असंक्रामक मूलद्रव्यामध्ये बाह्यतम तिघीच्या तिन्ही कक्षा या अपूर्ण असतात. आणि त्या म्हणजेच काय की लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड हे जे या श्रेणीमधील जे मूलद्रव्य असेल ते संपूर्ण मूलद्रव्य हे आंतर संक्रामक मूलद्रव्य म्हणून सामान्य मूलद्रव्य. कोणकोणते? की या मूलद्रव्यांचा फक्त बाह्यतम कक्षा अपूर्ण असते. उदाहरणार्थ क्लोरीन, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय, 2, 8, 7, त्याचा एक अणुअंक किती आहे, 17. म्हणजेच काय, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे बाह्यतम कक्षा कशी त्याची अपूर्ण आहे, म्हणून ते मूलद्रव्य सामान्य मूलद्रव्य म्हणून गणलं जात असतं. म्हणजे ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम फक्त आणि फक्त एकच कक्षा अपूर्ण असते ते सामान्य मूलद्रव्य असतं. आलं लक्षात? 17व्या गणातील मूलद्रव्य का कोणकोणती असतात, तर मग ते फ्लोरिन असतात, क्लोरिन असतात, ब्रोमिन असतात, आयोडिन असतात. या तिघ मूलद्रव्य काय आहे की 17व्या गणातील मूलद्रव्य हे तीव्र ऑक्सिडीकारक मूलद्रव्य आहे. आयोडिन अणू, आयोडिनचा अणू हा सर्वात मोठा असतो, म्हणून हॅलोजन मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असून त्यात 7 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच काय, आपण या प्रकरणामध्ये काय काय बघितलं, तर बघा लोबेरांची त्रिका बघितलं. त्रिका काढत असताना आपण काय करतो की ते तीन मूलद्रव्य घेतल्यानंतर त्या तीन मूलद्रव्यांची सरासरी काढ, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची सरासरी काढली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक मिळतो. लोबेरांची त्रिका बघितलं, मेंडेलूचे अष्टक, न्यूलँडचे अष्टक बघितले, मेंडेलूची आवर्त सारणी बघितली, आधुनिक आवर्त सारणी बघितली, आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी केली जाते, आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये कोणकोणती, प्रत्येक गणामध्ये कोणते मूलद्रव्य असतात, गण म्हणजेच काय, आवर्त म्हणजेच काय, या सर्वांची एकंदरीत आपण चर्चा, आपण जे अभ्यासलं ते आपल्याला कितपत समजलं यासाठी आपण एक आपण जे अभ्यासलं आपल्याला कितपत समजलं यासाठी आपण खूप पुढे खूप अशा प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव करणार आहोत. तर आपण या व्हिडिओला बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती आपली प्रेझेंटी आपण दर्शवायची आहे. मी यापूर्वी पण सांगितलं की वी स्कूलने क्रॅश कोर्स सुरू करण्यामागील एक उद्दिष्ट आहे की काय, की जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना ट्युशन लावू शकत नाही, शिकवणी करू शकत नाही, त्या विद्यार्थ्यासाठी वी स्कूलने एक क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. आणि या क्रॅश कोर्सला आपण सुरुवात केलेली आता ऑलरेडी आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात केलेली संपवला सुद्धा आहे. त्या पाठातील महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले, ह्या व्हिडिओ बघून महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घ्यायचे. आणि वी स्कूलवरती हेच प्रकरण पब्लिश करण्यात आलेलं आहे, त्या प्रकरणाचा सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे. तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन त्या लिंकवरती आपली प्रेझेंटी दर्शवायची आहे. का सांगते मी वारंवार, कारण ती प्रेझेंटी तुमच्या वी स्कूलच्या शिष्यवृत्ती मिळून तुम्हाला देणार आहेत. जर तुम्ही पहिल्या 5 वी स्कूलच्या पहिल्या टॉपरमध्ये आलेच तर तुम्हाला वी स्कूल एक शिष्यवृत्ती ऑफर करणार आहेत. ती शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला आपली प्रेझेंटी देणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर भेटूया आपण नवीन प्रकरण घेऊन नवीन लेक्चरला. धन्यवाद.